नुकतंच सुप्रीम कोर्टानं बिल्किस बानो बलात्कार प्रकरणाबाबत गुजरात सरकारनं घेतलेला निर्णय रद्द करत दोषींना 2 आठवड्यांच्या आत तुरुंग अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश दिलेत. सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं की हा निर्णय घेणं गुजरात सरकारच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर होतं. पण 2002 पासून सुरू झालेली बिल्किस बानो यांची ही लढाई सोपी नव्हती. गुजरात सरकारनं 2022 मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सर्व 11 दोषींची सुटका केली. त्यानंतर देशभरात मोठ्या वादाला तोंड फुटलं. मात्र पुढे गुजरात उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. पत्रकार रेवती लाल, माजी खासदार सुभाषिनी अली आणि प्राध्यापिका रूपरेखा वर्मा या 3 महिलांनी बिल्किस बानो यांच्या या न्याय मिळवण्याच्या लढाईत त्यांची साथ दिली. रेवती लाल उत्तर प्रदेशच्या शामलीमध्ये सरफरोशी फाउंडेशन नामक स्वयंसेवी संस्था चालवतात. त्या सांगतात की या प्रकरणात सुभाषिनी अली आणि रूपरेखा वर्मा आधीच काम करत होत्या. रेवती लाल सर्व श्रेय सुभाषिनी अली यांना देतात. त्या सांगतात की गुजरात दंगलीनंतर तिथे एका खासगी वृत्तवाहिनीसाठी पत्रकार म्हणून मी काम केलं आणि तेव्हापासून माझ्या मनात हे प्रकरण होतं. जेव्हा या प्रकरणातील 11 जणांना दोषी ठरवलं गेलं तेव्हा मी तिथेच होते. बिल्किसच्या पत्रकार परिषदेतही मी होते. मी व्यक्तिगतरित्या बिल्किस बानोला कधीच भेटले नाही, कारण त्यांच्या अडचणी मी वाढवू इच्छित नव्हते. त्यांचं धैर्य कल्पनेच्या पलीकडचं आहे. त्यामुळे जेव्हा मला फोन आला तेव्हा मी लगेच होकार दिला आणि विचार केला की या लढाईत मीही सहभागी झालं पाहिजे. सुभाषिनी अली म्हणतात की आपण सगळ्यांनीच पाहिलं, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून भाषण देत होते आणि दुसरीकडे या दोषींची सुटका होऊन त्यांचं स्वागत केलं जात होतं, त्यांना फुलांचे हार घातले जात होते. या घटनेनंतर एका मुलाखतीत बिल्किस बानो यांनी म्हटलं की न्यायाचा हा अंत आहे का? त्यानंतर आम्हाला एखाद्या विजेचा झटका बसावा तसं झालं. त्यानंतर सुप्रीम कोर्टाचं दार ठोठवण्याचा विचार आला. प्राध्यापिका रूपरेखा वर्मा यांनी सुद्धा या प्रकरणात मोठं काम केलंय. त्या सांगतात की न्याय मिळण्याची आशा आमची जवळपास मावळली होती, मात्र आता ती आशा जागृत झालीय आणि आमच्या मनातील निराशा काहीशी कमी झालीय. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं देशभरातून स्वागत करण्यात आलं. आता सर्व 11 दोषींना येत्या 2 आठवड्यात तुरुंगात जावं लागणार आहे.